साथियों, भारत की अर्थव्यवस्था को 5 ट्रिलियन डॉलर तक पहुंचाने में देश के एग्रीकल्चर सेक्टर की बहुत बड़ी भूमिका है। इसके लिए हमारी सरकार कैश क्रॉप और एक्सपोर्ट केंद्रित कृषि व्यवस्था तैयार करने पर जोर दे रही है। देश आर्थिकत 5 ट्रिलियन डॉलर माड़ोदरल्ली नम्म रैतर वंदु पालु बहळ महत्वदिदे। आ हिन्नेलेयल्ली इवत्तु नम्म सरकार वाणिज्य बेळे मत्तु रफ्तिगे वंदु ರಫ್ತು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ರಫ್ತು ಕೃಷಿ ಕೇಂದ್ರಿತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಜಬ್ ಕೃಷಿ ಉತ್ಪಾದೋ ಕಿ ನಿರ್ಯಾತ್ ಕಿ ಬಾತ್ ಆತಿ ಹೈ ತೋ ಇಸ್ಮೇ ಪುರಾತನ ಕಾಲ ಸೇ ಹಿ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಕಾ ಸೌಥ್ ಇಂಡಿಯಾ ಕಾ ಅಹಮ್ ರೋಲ್ ರಹಾ ಹೈ। ಇಸ್ಕಾ ಕಾರಣ ಏಕ್ ತೋ ಯಹಾ ಕಾ ಮೌಸಮ್, ಯಹಾ ಕಿ ಮಿಟ್ಟಿ ಹೈ ಔರ್ ದೂಸರಾ समंदर के रास्ते विश्व से आसान कनेक्टिविटी। साउथ इंडिया की इसी ताकत को हम न्यू इंडिया के एग्रो एक्सपोर्ट की भी शक्ति बनाना चाहते हैं। रफ्तु माड़ोदरल्ली दक्षिण भारत बहुत हले कालदिंद दक्षिण भारत ओंदु महत्वद भूमिके इदे। इदक्के कारण अंतंद्रे ओंदु ಇಲ್ಲಿನ ಹವಾಮಾನ, ಇಲ್ಲಿನ ಮಣ್ಣು, ಇದರ ಜೊತೆಗೆ ಸಮುದ್ರದ ಜೊತೆಗೆ ಇರುವಂತ ಸಮುದ್ರ ಸಮೀಪ ಇರುವಂತಹ ಸಮುದ್ರದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಇದರ ಎಲ್ಲವನ್ನು ಕಾರಣದಿಂದ ಆಗಿದೆ। ಈ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಈ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಹೊಸ ಭಾರತದ ನ್ಯೂ ಇಂಡಿಯಾದ ರಫ್ತು ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೇವೆ, ಇದನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ। ಭಾಯಿಯವರ ಬಹನೋ, ಕರ್ನಾಟಕ ಹೋ, ಕೇರಳ ಹೋ, ಆಂಧ್ರ ಹೋ, ತೆಲಂಗಾಣ ಹೋ, ತಮಿಳುನಾಡು ಹೋ, ಯಹಾ ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಔರ್ ಮಸಾಲೋ ಸೇ ಜುಡೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಕಿ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಔರ್ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಕಿ ವ್ಯಾಪಕ ಸಂಭಾವನೆ। ಯಹಿ ಕಾರಣ ಹೈ कि एग्रीकल्चर एंड प्रोसेस प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेवलपमेंट अथॉरिटी के माध्यम से विशेष एक्शन प्लान बनाए जा रहे हैं। इसका लाभ कर्नाटका को भी हुआ है और दक्षिण के राज्यों को भी हुआ है।